नमस्कार आपले दिवंगत प्रजा आपले हार्दिक स्वागत आहे. आता आजच्या ठरवणी यशस्वी माजी सैनिक सेवा संघ धुळे नंदुरबार व जळगावच्या वतीने 1 जानेवारी 2023 रोजी शौर्य दिनी 500 वीर युद्धांना भीम कोरेगाव येथे रण संग्राम केला होता. अशा सूरवीरांना या ठिकाणी अभिवादन करण्यात आले. तसेच साक्री रोडवरील भीमा कोरेगाव या ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली. सैनिक लॉन साक्री रोड धुळे या ठिकाणी माजी सैनिक यांच्या मेळावा घेण्यात आला. 500 वीर युद्धांचा इतिहास या ठिकाणी मेळाव्याचा मार्गदर्शन मांडण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी सुभेदार मेजर सुभाष कचरा वेडू साळवे, वीर चक्र 1971 युद्धचे आयुष्यमान जितूभाऊ सिरसाट, SP कमांडर सदर यश सिद्धी माजी सैनिक सेवा संघ धुळे नंदुरबार व जळगावच्या वतीने 1 जानेवारी 2023 रोजी शौर्य दिनी 500 वीर युद्धांना भीम कोरेगाव येथे रण संग्राम केला होता. अशा शूरवीरांना या ठिकाणी अभिवादन करण्यात आले. सैनिक लॉन साक्री रोड धुळे या ठिकाणी माजी सैनिक यांच्या मेळावा घेण्यात आला. 500 वीर युद्धांचा इतिहास या ठिकाणी मेळाव्याच्या मार्गदर्शनाने मांडण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी सुभेदार मेजर सुभाष कचरुबेडू साळवे, वीर चक्र 1971 चे युद्ध करणारे, तसेच नागसेन बोरसे कार्य सम्राट आयुष्यमान जितूभाऊ सिरसाट, SP कमांडर सदाशिव पाटील, व्याख्यान प्राध्यापक विलास चव्हाण, समाजसेवक बाबा आतेकर यांच्या उपस्थित सदर कार्यक्रम घेण्यात आला. 500 वीर शौर्याला उजाळा देऊन त्यांच्या आठवणी जागृत करण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने माजी सैनिक सहपरिवार या ठिकाणी उपस्थित होते. म्हणजे पहिली चार जी नाव आहे ती भारतीय आहे. पहिली चार नाव आहे ही भारतीय आहे. त्याचा पहिलं नाव आहे गौतम बुद्धा, दुसरे नाव आहे वर्धमान महावीर, तिसरे नाव आहे सम्राट आठो. आणि मित्रांनो ऐका, चौथं नाव आहे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर. संत गाडगे बाबा संत गाडगे बाबा संत गाडगे बाबा हे बाबासाहेबांचे गुरु होते. तसे बाबासाहेबांवर यांच्या पोटाच्या कुटुंबासारखे संत गाडगे बाबांनी 6 डिसेंबर पासून अन्न त्याग केला होता. एकूण आहे गुरुला गोविंद आहे त्या गाडगे बाबांच्या कीर्तन आणि पाठीला जाऊ होत. तरी मी माझी सैनिक भीमराव शंकरपूरचे महाराजमेंट. थँक्यू. एस सिद्धी माजी सैनिक संघटना धुळे जिल्हा यांच्या वतीने आज 1 जानेवारी 1923 रोजी भीमा कोरेगाव विजय स्तंभ विजय दिवस मोठ्या धूमधडाक्याने साजरा करण्यात आलेला आहे. 1 जानेवारी 1818 रोजी 500 महारांचे युद्ध आणि पेशव्यांचे युद्ध याच्यात जो विजय संपादन केलेला आहे त्याचा आम्ही आज विजय दिवस साजरा केला. त्यासाठी धुळे येथील नगरसेवक जितूभाऊ सिरसाट यांनी उभारलेला भीमा कोरेगाव विजय स्तंभ या ठिकाणी SCP माजी सैनिक संघटनेच्या वतीने मानवंदना देऊन तिथून पुनश्च छत्रपती शिवाजी महाराज पुतळा संतोषी माता चौक परमवीर चक्र पदक विजेता क्वार्टर मास्टर अब्दुल हमीद यांच्या स्मारकाला मानवंदना देऊन आणि धुळे येथील मुख्य पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देऊन या ठिकाणी महाराष्ट्राचा इतिहास कसा आहे तो लोकांपर्यंत प्रचार आणि प्रसार व्हावा त्यासाठी प्रवक्ते यांच्या वतीने हा कार्यक्रम पार पाडलेला आहे. सदर कार्यक्रमात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ महाराष्ट्राचे आजी माजी सैनिक उपस्थित आहे, पत्रकार बंधू उपस्थित आहे व मान्यवर नेतेगण उपस्थित आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि आज हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. बोलो की महाराजमेंट की महाराजमेंट की महाराजमेंट की. सर्वांनी जेवणाचा आनंद घ्यावा. आजच्या बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत